नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9 चं तिसरं प्रकरण ट्रायंगल्स या प्रकरणामधला एक अत्यंत महत्त्वाचा प्रमेय बघूया, एक महत्त्वाची प्रॉपर्टी बघूया, प्रॉपर्टी ऑफ इनइक्वालिटी ऑफ साइड्स ऑफ ए ट्रायंगल। त्रिकोणाच्या बाजूंच्या असमानतेचा गुणधर्म। आपण याच्यापूर्वी त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंबद्दल किंवा दोन बाजूबद्दल बघितलं। जर एखाद्या त्रिकोणाच्या दोन बाजू एकरूप असतील तर त्या बाजूंच्या समोरचे कोन एकरूप असतात। आयसोसेलिस ट्रायंगल थेरम बघितला आपण। इफ टू साइड्स ऑफ ए ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट देन अँगल्स अपोजिट टू देम आर कॉन्ग्रुएंट। इफ थ्री साइड्स ऑफ ए ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट देन अँगल्स अपोजिट टू देम आर कॉन्ग्रुएंट। ऑल इफ ऑल साइड्स आर कॉन्ग्रुएंट देन ऑल अँगल्स आर कॉन्ग्रुएंट। बाजू दोन बाजू एकरूप असेल तर त्या बाजूच्या समोरचे कोन एकरूप असतात। तिन्ही बाजू एकरूप असेल तर त्यांच्या समोरचे तिन्ही कोन जे असतात ते एकरूप असतात, हे आपण बघितलं। आता जर बाजू असमान असतील, बाजूंची लांबी कमी जास्त असेल तर काय असतं ते तो गुणधर्म आपण बघणार आहोत। प्रॉपर्टी ऑफ इनइक्वालिटी ऑफ साइड्स ऑफ ट्रायंगल, त्रिकोणाच्या बाजूमधील असमानतेबद्दलचा गुणधर्म। हा गुणधर्म काय आहे थेरमच्या रूपाने बघूया आपण या ठिकाणी। इफ टू साइड्स ऑफ ए ट्रायंगल आर अनइक्वल, इफ टू साइड्स ऑफ ए ट्रायंगल आर अनइक्वल, जर एखाद्या त्रिकोणाच्या दोन बाजू अनइक्वल असतील देन द अँगल ऑपोजिट टू ग्रेटर साइड इज ग्रेटर देन द अँगल ऑपोजिट टू द स्मॉलर साइड। जर एखाद्या त्रिकोणाच्या दोन बाजू असमान असतील तर मोठ्या बाजूच्या समोरील कोन हा लहान बाजूच्या समोरील कोनापेक्षा मोठा असतो। म्हणजे जर बाजू दोन त्रिकोणाच्या बाजू असमान सॉरी जर एखाद्या त्रिकोणाच्या दोन बाजू असमान असतील तर मोठ्या बाजूसमोरील कोन मोठा असतो आणि लहान बाजूसमोरील कोन लहान असतो। हा गुणधर्म आपण आता या ठिकाणी इथं सिद्ध करणार आहोत। बघा आता त्यासाठी मी त्रिकोण एक त्रिकोण असा काढणार आहे ज्याच्या बाजू असमान आहे, एक बाजू लहान एक बाजू मोठी। राईट, बघा आता यस एक असा त्रिकोण काढला ज्याच्या बाजू असमान आहेत, असमान लांबीचे आहेत या ठिकाणी ए बी सी। राईट, आता गिवन मध्ये काय माहिती, गिवन मध्ये इन ट्रायंगल एबीसी, इन ट्रायंगल एबीसी कोणती बाजू मोठी आहे, एसी बाजू मोठी आहे बीपेक्षा। साइड साइड ए सी इज ग्रेटर दॅन साइड ए बी। आता टू प्रूफ काय आपल्याला सिद्ध करायचं आहे, आपल्याला सिद्ध करायचं आहे की अँगल ऑपोजिट टू ग्रेटर साइड इज ग्रेटर दॅन द अँगल ऑपोजिट टू स्मॉलर साइड। म्हणजे मोठ्या बाजूच्या समोरचा कोण मोठा असतो आणि लहान बाजूच्या समोरचा कोण लहान असतो, मोठ्या बाजूच्या समोरील कोण हा लहान बाजूसमोरील कोणापेक्षा मोठा असतो हे सिद्ध करायचं। मग आता मोठी बाजू एसी आहे, त्या समोरचा कोण हा असणार आहे मोठा असणार आहे, मोठ्या बाजूसमोरील कोण मोठा असतो आणि लहान बाजू एबी आहे, एबीच्या बाजूसमोरचा कोण लहान आहे, म्हणजे बी कोण मोठा आहे आणि सी कोण लहान आहे हे आपल्याला या ठिकाणी इथं सिद्ध करायचंय। म्हणजे या ठिकाणी अँगल ए बी सी इज ग्रेटर दॅन अँगल ए सी बी, एबीसी हा एसीबी पेक्षा मोठा आहे हे सिद्ध करायचं आहे। आता याच्यासाठी मी छोटीशी कन्स्ट्रक्शन करणार आहे, काय कन्स्ट्रक्शन करता येईल आपल्याला या ठिकाणी बघा मी काय करणार आहे। आता ही बाजू लहान आहे आणि ही बाजू मोठी एसी बाजू मोठी आहे, या एसी बाजूवर एक बिंदू घेणार आहे, एक बिंदू घेणार आहे डी बिंदू। डी बिंदू असा घेणार आहे की जेवढं एबी आहे तेवढंच एडी, जेवढं एबी आहे तेवढंच एडी, ह्या डी बिंदू घेतला आणि ड्रॉस एक बीडी आणि बीडी जोडणार, जेवढं एबी आहे तेवढंच एडी। टेक अ पॉइंट डी ऑन साइड ए सी सच दॅट एबी इक्वल टू एडी अँड ड्रॉस इट बीडी आणि मग बीडी जोडायचा आहे। आता मी बीडी जोडून टाकतो, राईट, काय केलं, टेक अ पॉइंट डी ऑन साइड
AC such that AB equal to AD and draw seg BD. असा बिंदू घेतला की जेवढा AB आहे तेवढा CD and draw seg BD. Yes. आता प्रूफ खूप सोपा आहे प्रूफ लक्ष द्या इकडे आता. Yes. आता बघा हा ट्रायंगल एबीडी इन ट्रायंगल एबीडी यांना मी कळण्यासाठी मी इथं क्रमांक देऊन टाकतो ही क्रमांक एक क्रमांक दोन आणि क्रमांक तीन. इन ट्रायंगल एबीडी साइड एबी इज इक्वल टू एडी इफ टू साइड्स ऑफ ए ट्रायंगल आर कॉन्ग्रंट देन एंगल्स ऑफ ऑपोजिट टू देम आर कॉन्ग्रंट म्हणजे अँगल नंबर वन आणि अँगल नंबर टू विल बी ऑटोमॅटिकली कॉन्ग्रंट. एक आणि दोन नंबरचे कोण हे आपोआप इक्रूप होतील आणि हेच मला पाहिजे. यस. मग मी याच्यानंतरचा विचार नंतर सांगणार. पहिल्यांदा आपण बघूया त्रिकोण एबीसी मध्ये इन ट्रायंगल एबीडी राईट साइड एबी इज कॉन्ग्रंट टू साइड एडी. साइड एबी इज कॉन्ग्रंट टू साइड एडी का बरं? कारण गिवन आहे सॉरी कंस्ट्रक्शन. If two sides of a triangle are congruent, then angles opposite to them are congruent. Therefore, we can see that angle ABD is congruent to angle ADB. This is state number. Yala karan diya apun state number first, ani yala karan diya isosceles triangle theorem. Isosceles triangle theorem. Isosceles triangle theorem काय म्हणतो? If two sides of a triangle are congruent, then angles opposite to them are congruent म्हणतो. Right. आता मी काय करणार आहे? Now in triangle BDC, आता मी BDC चा विचार करणार. तुम्हाला माहित आहे की या ठिकाणी याच्या पूर्वी आपण या ठिकाणी प्रॉपर्टी ऑफ एक्सटेरियर एंगल ऑफ ए ट्रायंगल बघितला. आपण त्रिकोणाच्या बाह्य कोनाचा गुणधर्म बघितला. रिमोट इंटरएंगल थेरम सुद्धा बघितला होता. रिमोट इंटरएंगल थेरम आपल्याला काय म्हणतो? मेजर ऑफ एक्सटेरियर एंगल ऑफ ए ट्रायंगल इज इक्वल टू सम ऑफ मेजर्स ऑफ इट्स रिमोट इंटेरियर एंगल्स. त्रिकोणाच्या बाह्य कोणाचं माप हे त्याच्या दूरस्थ आंतरकोनांच्या मापांच्या बेरजे एवढं असतं हे आपण या ठिकाणी रिमोट इंटेरियर एंगल थेरम मध्ये बघितलं. आणि त्यानंतर बघितलं की प्रॉपर्टी ऑफ एक्सटेरियर एंगल ऑफ ए ट्रायंगल किंवा एक्सटेरियर एंगल थेरम बघितला. हा काय आहे? मेजर ऑफ एक्सटेरियर एंगल ऑफ ए ट्रायंगल इज ग्रेटर दॅन इट्स ईच रिमोट इंटेरियर एंगल. त्रिकोणाच्या बाह्यकोनाचं माप हे त्याच्या प्रत्येक दूरस्थ आंतरकोनापेक्षा मोठं असतं. म्हणून हे 100° जे आहे ते 40°पेक्षाही मोठं आहे 60°पेक्षाही मोठं आहे. तेच मी या ठिकाणी ही प्रॉपर्टी म्हणूया आपण प्रॉपर्टी ऑफ एक्सटेरियर एंगल ऑफ ए ट्रायंगल. राईट. आता हाच त्रिकोण इथे या ठिकाणी ठेवलेला आहे बघा असा आहे. कळलं का? तुम्हाला दिसला का? हा बाह्य कोण आहे, हा एक्सटेरियर एंगल आहे आणि हा त्याचा रिमोट इंटेरियर एंगल आहे. एक्सटेरियर एंगल ऑफ ए ट्रायंगल इज ग्रेटर दॅन इट्स ईच रिमोट इंटेरियर एंगल हे कोण सांगतोय? प्रॉपर्टी ऑफ एक्सटेरियर एंगल ऑफ ए ट्रायंगल. राईट. मी तर लिहिणार आहे बघा. नाऊ अँगल एडीबी अँगल नंबर टू इज द एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल बीडीसी. राईट. बीडीसीचा हा एक्सटेरियर अँगल आहे. Therefore, by the property of exterior angle of a triangle, according to property of exterior angle of a triangle, we say that angle ADB is greater than angle C. ADB चं माप हे C पेक्षा मोठा आहे कारण अँगल ADB इज एक्सटेरियर अँगल आहे. एक मिनिट बघून घेऊया आपण. दिसले का खालचं? बाय द प्रॉपर्टी ऑफ एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल दिसत आहे. ठीक आहे. अँगल ADB इज ग्रेटर दॅन अँगल C. अंडरस्टँड? नाऊ ADB
जशाला तसं ठेवूया। आता सी जो कोण आहे, सी ला मी सी या कोणाच्या ऐवजी मी या ठिकाणी सी चं तीनाक्षर नाव लिहितो एसीबी। एसीबी संधिकृत तर नाही ना, म्हणून या ठिकाणी देअरफोर अँगल एडीबी इज ग्रेटर दॅन अँगल एसीबी राईट। त्रिकोणाचा बाह्य कोण हा त्याच्या प्रत्येक दूरस्थ त्रिकोणापेक्षा मोठा असतो, म्हणून दोन नंबरचा कोण तीन नंबरच्या कोणापेक्षा मोठा, म्हणून एडीबी इज ग्रेटर दॅन सी। सी चं द्वितीयांश नाव आहे एसीबी राईट। मग आता एडीबी जो कोण आहे, एडीबी म्हणजे दोन नंबरचा, एडीबी म्हणजे दोन नंबरचा, दोन नंबर आणि एक नंबरचे कोण एक रूप आहे, म्हणून मी असं लिहू शकतो या ठिकाणी की अँगल एडीबीच्या ऐवजी मी या ठिकाणी अँगल एबीडी लिहितो। अँगल एबीडी इज ग्रेटर दॅन अँगल एसीबी, का बरं? वाय अँगल एबीडी, वाय वी कॅन राईट हिअर एबीडी इन्स्टेड ऑफ दिस एडीबी। एडीबीच्या ऐवजी एबीडी काढू शकतो कारण एडीबी आणि एबीडी हे दोन्ही समान आहेत। इथं सांगते वाक्य एबीडी आणि एडीबी समान आहेत, म्हणून एडीबीच्या ऐवजी मी एबीडी ठेवलं। आता काय झालं, एबीडी इज ग्रेटर दॅन का बदल केला आपण, फ्रॉम फर्स्ट विधान एक वरून हा बदल केला। देअरफोर वी कॅन राईट हिअर अँगल एबीडी इज ग्रेटर दॅन, तेच वाक्य इथे लिहितोय अँगल एसीबी इज ग्रेटर दॅन फर्स्ट राईट। आता मला सांगा एबीडी आणि एबीसी, नाउ पॉइंट डी इज इन द इंटेरियर ऑफ अँगल एबीसी, नाउ पॉइंट डी इज इन द इंटेरियर ऑफ अँगल एबीसी। पॉइंट बिंदू डी हा कोण एबीसीच्या अंतर्भागात आहे, म्हणून आपण असं म्हणू शकतो की अँगल एबीसी इज ग्रेटर दॅन अँगल एबीडी। अँगल एबीसी हा एबीडी पेक्षा मोठा आहे, अँगल एबीसी हा एबीडी पेक्षा मोठा, एबीडी ह्या छोट्या कोणापेक्षा, एबीसी कोण मोठा असं सहज म्हणू शकतो, कळलं का? याला स्टेटमेंट नंबर सॉरी इथं फर्स्ट दिले, याला आपण हवं तर सेकंड देऊया आणि याला आपण थर्ड देऊया राईट। नाउ फ्रॉम सेकंड अँड सॉरी नाउ इन ट्रायंगल एबीसी, नाउ इन ट्रायंगल याची गरज नाही आहे, देअरफोर फ्रॉम सेकंड अँड थर्ड वी से दॅट अँगल एबीडी इज ग्रेटर दॅन एसीबी, आणि एसीबी पेक्षा एबीडी मोठा आणि एबीडी पेक्षा एबीसी मोठा, देअरफोर अँगल एबीसी इज ग्रेटर दॅन अँगल एबीडी इज ग्रेटर दॅन अँगल एसीबी। म्हणजे एसीबी पेक्षा एबीडी मोठा इथं आहे, एसीबी पेक्षा एबीडी मोठा लिहिलेला आहे आणि एबीडी पेक्षा एबीसी मोठा, एबीडी पेक्षा एबीसी मोठा इथं आहे, म्हणजे ही दोन्ही वाक्य या ठिकाणी इथं आलेले आहेत। देअरफोर वी कॅन से दॅट अँगल एबीसी इज ग्रेटर दॅन अँगल एसीबी। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा रीतीने आपण सिद्ध केलं की कोण एबीसी हा कोण एसीबी पेक्षा मोठा आहे, म्हणजे इफ टू साइड्स ऑफ ए ट्रायंगल आर नॉट इक्वल देन अँगल ऑपोजिट टू ग्रेटर साइड इज ग्रेटर दॅन द अँगल ऑपोजिट टू स्मॉलर साइड। म्हणजे जर त्रिकोणाच्या दोन बाजू असमान असतील तर मोठ्या बाजूच्या समोरचा कोण हा लहान बाजूच्या समोरील कोणापेक्षा मोठा असतो, हे सिद्ध केलं आहे। हेन्स वी हॅव प्रूव्ड दॅट, हेन्स वी हॅव प्रूव्ड दॅट इफ टू साइड्स ऑफ ए ट्रायंगल आर अनइक्वल, इफ टू साइड्स ऑफ ए ट्रायंगल आर अनइक्वल देन द अँगल ऑपोजिट टू ग्रेटर साइड, देन द अँगल ऑपोजिट टू ग्रेटर साइड इज ग्रेटर दॅन अँगल ऑपोजिट टू स्मॉलर साइड राईट। तर अशा रीतीनं त्रिकोणातील असमानतेचा गुणधर्म, बाजूंच्या असमानतेचा गुणधर्म आपण सिद्ध केला आहे। तो गुणधर्म काय आहे, जर त्रिकोणाच्या दोन बाजू असमान असतील तर
मोठ्या बाजूसमोरचा कोण मोठा असतो लहान बाजूसमोर कोणापेक्षा, हे आपण सिद्ध केलं आहे. ठीक आहे, पॉज करून लिहून घ्या. थँक्यू.